रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे आणि या सभेला तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मी आशिषजींना विनंती करतो. उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना माहितीकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर निकमांनी अधिकृतपणे भाजपत प्रवेश केला. विलेपार्लेच्या भाजप कार्यालयात निकमांनी प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून भाजप प्रवेश केला. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत निकम भाजपवासी झाले. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा हा सामना उत्तर मध्य मुंबईमध्ये रंगणार आहे. भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलंय. महाजन यांच्याऐवजी निकम यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या पंजाला मतदान करावं लागणार आहे. कारण उद्धव ठाकरेंचा मातोश्री निवास अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. याच मतदारसंघामध्ये येतं. उद्धव ठाकरे पंजाला मत देणार हे राज्याचं दुर्दैव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महायुतीचं उर्वरित जागा वाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे. 6 जागांवर महायुतीत अजून तिढा कायम आहे. ठाणे नाशिक पालघर कल्याण मुंबई दक्षिण या जागांवर उमेदवारीचा पेच आहे. महायुतीच्या याच हाय व्होल्टेज मतदारसंघाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नाशिक मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे तर पालघर आणि दक्षिण मुंबईवर भाजपनं दावा केला आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारे सरकार सत्तेत आलं हे सर्वांना माहिती आणि हे म्हणतात 60% सरकार म्हणजे 60% कमिशन घेणारं सरकार असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. महाराष्ट्रातील सरकार हे प्रत्येक कामात 60% कमिशन घेत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला. लातूरमधल्या शिवाजी काळगे यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या आणि यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला बोल केला. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आशियाचे बॅनर्स उद्गीच्या या सभेपूर्वी झळकले. प्रियंका गांधी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये त्यांनी सभा घेतली. मात्र त्यांच्या सभेपूर्वी सभास्थळी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अमित देशमुख असे बॅनर्स झळकले. प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही. प्रीतमला नाशिकमधून उभी करेन असं विधान पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र याच विधानावरून आता पंकजा मुंडे यांनी यूटर्न घेतलाय. सभेत बोलताना ते विधान सहज केलेलं आणि त्या विधानाचा अर्थ वेगळा काढला जातोय असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं. सातारा शरद पवारांनी थेट उदयनराजे भोसलेंसारखी कॉलर उडवली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली. पाटणमधल्या सभेत भाषणानंतर एका कार्यकर्त्यानं त्यांना साताऱ्यात फक्त कॉलर तुमचीच असं म्हटलं आणि त्यावर पवारांनी देखील उदयनराजेंच्या शैलीमध्ये आपल्या शर्टाची कॉलर उडवली. त्याला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.